भामराजा येथील माजी सरपंच व यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेतील 7 पैकी 4 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. इतकेच नव्हे तर कुऱ्हाडीचे घाव टाकून खून करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी अनुप्रिता सुनील डिवरे या महिलेने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत रात्रीच वैभव प्रभाकर सोनंकर वय 23, पवन प्रभाकर सोनंकर वय 25, रोहित भोपडे वय 21, सुरेश पात्रीकर वय 54, सर्व राहणार भामराजा यांना अटक केली. फरार असलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.